मी काय वरुणची बायको नाहीये. पण झाली असतीसच ना. काय झाली असतीसच ना. आणि तसंही लोपित शेवटी तुलाच त्याला सांभाळायचंय हो ना. पर मला एक सांग, जाताना भेटला होता तुला? हो. का? हेच की तो चाललाय हे सांगायला. खरं सांगू का लोपिता, त्याला असं विचारायचं होत की तू सुद्धा येतेस का माझ्या बरोबर मुंबईला? मला नाही वाटत. आणि तसं असतं तर त्याने मला सांगितलं असतं. लोपिता, मी वरुणला त्याच्या जन्मापासून ओळखते. त्याच्या मनामध्ये ना खूप काही असतं पण तो सांगत नाही. सगळं मनातल्या मनात ठेवतो. आता मला एक सांग, तू मुंबईला येऊ नकोस असं तो स्पष्टपणे तुला म्हणाला का? नाही ना. पण मागे जेव्हा अंजलीनी त्याला विचारलं होतं ना, तेव्हा स्पष्ट त्याने सांगितलं माझ्या बरोबर मुंबईला यायची गरज नाही. काय आहे ना, त्याला तुला सांगायचं होतं पण सांगता आलं नाही इतकंच. मी तर म्हणते आता तू वेळ घालवू नकोस. सामान बांध, मुंबईला जा आणि त्याला सरप्राईज दे. आता सिरियसली? अगं खरंच सांगते लोपिता. हे बघ, मध्ये जे काही झालं ना ते तू सगळं विसरून जा, अगदी सगळं. आणि खर तर वरुणलाही सगळं विसरायला. हे बघ, वरुण आणि अंजली नवरा बायको आहेत मान्य आहे, पण त्या दोघांमध्ये काय नातं आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि तुमच्या दोघांमध्ये काय नातं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हो ना. आणि लोपिता, आपल्याला अंजलीचं भविष्य काय आहे हेही माहिती आहे. वरुण जितका तिच्यामध्ये गुंतत जाईल ना तितकाच ती गेल्यानंतर त्याला त्यातून बाहेर पडायला त्रास होईल. म्हणून म्हणते आत्ता तुझं त्याच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. आत्या, पण तुम्हाला चालेल? अगं मला चालेल म्हणूनच सांगते ना तुला. हे बघ लोपिता, आता बोलण्यामध्ये आणि विचार करण्यात वेळ घालवू नकोस. लगेच तयारीला लाग आणि निघ तू. आणखीन एक, कितीही वाटलं ना, कितीही मनात आलं तरी त्याला फोन करायचा नाही. अगं नाही तर ते सरप्राईज कसं राहील? ठीक आहे, मग मी उद्या सकाळीच निघते. गुड. थँक्स आत्या. बाय. गुड नाईट. गुड नाईट. थांबा भाऊजी. का? तुम्ही वंशनशी आत्ता काही बोलू नका. बोलू नका म्हणजे? यांनी यांचा डाव साधला आणि आपण काहीच बोलायचं नाही. नाही भाऊजी, आपण काहीच बोलायचं नाही असं नाही, पण आत्ता बोलायला जाऊ नका. आत्ता नाही बोलायचं तर मग कधी बोलायचं? हे समजतात कोण स्वतःला? भाऊजी, अजून ही घरची लक्ष्मी असते आणि तेच घरात दाखवून देतात. काय व्हायचंय ते होऊ देत, मला अडवू नका. नाही भाऊजी, बघा आत्ता शब्दाला शब्द लागेल आणि भांडणं होतील. भांडण झाली तर होऊ दे, मला नाही फरक पडत. भाऊजी, पण त्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण बदलेल. आता आणखीन काय बदलायचं बाकी? नाही आणि आता बदलायलाच हवं. यांची ही हुकुमशाही मोडीत काढायची गरज आहे आता, आणि ती मी काढणार आहे. नाही भाऊजी, भाऊजी राग मला पण आलाय, पण तो या पद्धतीने नाही काढायचा. कारण अंजलीला जर कायमचं घराबाहेर काढायला त्याला निमित्तच हवं असेल ना, तर ते आपण दिलं असं नाही होता का?
पण वहिनी भाऊजी ऐका माझा, कारण आपल्या दोघांनाही यांचा आणि वंशनचा स्वभाव पूर्णपणे माहिती आहे. ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की की मी हे सगळं वरुणच्या कानावर घालणारच. नाही भाऊजी. नाही त्याला कळू देत ना त्याच्या पाठीमागे या घरात काय चाललंय ते. भाऊजी पण त्याला बस सगळं ऐकलं ना मी माहिती हे नाही इकडं. भाऊजी माई काय झालं म्हणजे माई काही नाही काही नाही माई. अग तू झोप ना झोप. अग परडलीस अग पोरी. काही नाही माई. अग तू झोप ना झोप तू झोप म्हणजे. अग खरं काय ते सांग मला माई. ती बाई आता आली. कोण बाई आली? कोण आलं होतं म्हणजे? नाही नाही माई मला मला भास झाला असेल. तू झोप. अजे अजे खरं सांग कोण आलं होतं? नाही माई मला भास झाला. सांगितलं ना खरंच भास झाला. तू झोप माई आराम कर. झोप. अजे खरं सांग कोण आलं होतं? पोचलास नीट? काय रे चंद्रादाचा फोन लागत नाहीये का? आत्या मला तुझ्याशीच बोलायचं. माझ्याशी? बर बोल. अंजली कुठे आहे? कुठे म्हणजे? तिच्या घरी. का ती आपल्या घरी का नाहीये? अरे त्याचं असं झालं ना की स्पष्टच विचारतो आत्या. तिला हकलवायचं होतं म्हणून मला इथे पाठवलं. हे बघ वरुण उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस कळलं? अंजलीला घरातून का हकलवलंय? आत्या इकडची सगळी कामं सोडून मी आत्ताच्या आत्ता तिथे निघून येईन आणि मग सगळा पंचनामा समोरासमोर होईल. वरुण
आता बास झाली आहे असली भाषा? तू ऐकून घेणारेस का माझं? हे बघ, तुझ्या बायकोला कुणीही घराबाहेर काढलेलं नाही. शबरीची तब्येत बरी नाहीये म्हणून तिकडे तिची सेवा करायला गेली, इतकंच. तुला कोणी सांगितलं तब्येत बिघडली आहे ते? कोणी म्हणजे? अंजलीनी. अरे, तू मुंबईला गेल्यानंतर मला म्हणाली की आईची तब्येत बिघडली आहे आणि वरुणही इथे नाहीये, मला कंटाळा येतोय, मग मी जाऊ का तिकडे? म्हणलं जा मधुली पाठवून. आता यामध्ये घराबाहेर काढण्यासारखं काही आहे नाही ना? अरे, विश्वास बसत नाहीये का तुझा माझ्यावर? ठीक आहे, आता मी तुझ्याशी नंतर बोलतो. वरुण बोलतोय. अंजली, मी जे काही विचारतोय त्याची खरी खरी उत्तर द्यायची. काय झालंय? ते शोधायचा प्रयत्न चाललाय माझा. अंजली, मला सांग आता तू कुठे आहेस? मी माईकडे आले आहे, तिची तब्येत ठीक नाहीये ना. आत्या काय म्हणाली? तू तिथून जाताना आत्याला विचारलं असेल ना? मग तेव्हा आत्या काय म्हणाली तुला? नाही म्हणजे हो, जा म्हणाल्या त्या. जा म्हणाली? हो. अंजली, तू तिथे नक्की ह्याच कारणासाठी गेली आहेस का आत्यानी जायला सांगितलंय? घाबरू नकोस अंजली, मला सगळं खरं खरं सांग. पुढे काय करायचं ते मी बघतो. हो वरुण, मी खरंच सांगते. अरे, आणि मी त्यांना सांगितलं माईची तब्येत ठीक नाहीये ना, तर मी 2-4 दिवस इथेच राहणार आहे. अंजली, आर यू शुअर? हो. पण तू हे सगळं असं अचानक का विचारतोयस? कारण तू तिथे गेली आहेस हे मला तूही फोन करून नाही सांगितलंस आणि आईनेही नाही सांगितलं. म्हणजे निघताना खूप गडबड झाली ना म्हणून नाही सांगता आलं. आता कशी आहे तब्येत शबरी मावशीची? ताप आहे थोडा, तो उतरेपर्यंत काहीच सांगता येत नाही. माईची औषधं चालू आहेत सगळी आणि आम्ही डॉक्टरांनाही तसं सांगितलंय. अंजली, आय होप तू मला हे सगळं खरं खरं सांगतेस. वरुण, अरे मी म्हंटलं ना हो. आणि तू तिथे कामासाठी गेलास ना, कामात लक्ष दे, इतकी काळजी नको करूस. ओके, ठीक आहे, तुला काही लागलं तर मला फोन कर. ऑलराईट, मी फोन ठेवतो. गुड नाईट. माई,
विराट, विराट उठ बाळा, विराट। आई अगर झोपू दे की 2 मिनिटं। मी जी तुला बातमी सांगणार आहे ना ती ऐकलीस ना तर 1 मिनिटात उठून बसशील। काय नवीन आहे? तुझ्या आत्याने अंजलीला घराबाहेर काढलंय। काय? परत बोल। तुझ्या आत्याने अंजलीच्या घरी तिची पाठवणी केली। अगं पण कसं शक्य आहे? हे बोंबा बोंब नाही काहीच नाही। खूप डोकं चालवून केलं हे सगळं। म्हणजे? म्हणजे वरुण मुंबईला गेलाय त्यामुळे अडवायला कोणी नाही। मला तर वाटतं ना त्याला मुद्दामून मुंबईला पाठवलं असणार। तसंही अंजलीला तिच्या आईच्या आजारपणासाठी जायचंच होतं घरी। तीच संधी साधली आणि दिलं तिला घरी पाठव। अगं पण तू तर अशी बोलते जशी ती परतणारच नाहीये। मला नाही वाटत ती परत येईल। कशावरून? कारण तुझ्या आत्या आणि काकाला मी लग्नाच्या आधीपासून ओळखते। सुंटीपासून गेलेला खोकला ते परत आणणार नाही। वा, काय बातमी दिलीस आई। म्हणजे तुझं म्हणणं जर खरं असेल तर घरातली जादूटोना मंडळी कायमची बाहेर गेली असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे आता त्या म्हातारीला भेटावं लागणार कारण तिचा चेहरा आता पाहण्यासारखा झाला असेल। वा आई, काय बातमी दिलीयस।